नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून हे स्नेक प्लांट आहे आणि पानांमार्फत मी आ, हे रोप तयार केलेलं आहे एक पान तोडून आणलं होतं तो, आणि त्याच्यापासून रोप आलेला आहे छान फूट आलेले आहेत हे, हे पहा इथं दिसतंय तुम्हाला पानाचा तुकडा तोडून ह्याची फूट ही आहे आणि या पानाची फूट ही आहे तर खूप छान वाढलेलं आहे आणखीन सेन्सेवेरियाचं सुद्धा मी अशीच पानांपासून रोपं तयार केलेली आहेत ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते आता ही रोपं पानांपासून कशी लावायची या संदर्भात आपण बोलणार आहोत तुम्हाला जिथलं कुठलं स्नेक प्लांट आवडेल तिथल्या स्नेक प्लांटची अशी तुम्ही पानं तोडून आणू शकता फक्त वरचा भाग हा आहे आणि खालचा भाग हा आहे हे याला कळतं पण काही रोपांना कळत नाही काहींचं शेंडे ऑलरेडी तुटलेले असतात तर ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणता भाग खालच्या बाजूचा आहे आणि कोणता भाग वरच्या बाजूचा आहे कारण उलटं जर लागलं म्हणजे खाली डोकं वर पाय लागलं तर कटिंग आपली येत नाही कटिंग येण्यासाठी खालचा भाग खालच्या बाजूनेच मातीमध्ये खोचावा लागतो त्यानंतर कटिंग येते आता याची कितीही लहान कटिंग तुम्ही लावली तरी सुद्धा ती येते आता याच्या जर दोन दोन इंचाच्या कटिंग तयार केल्या तर त्या सुद्धा मातीमध्ये लावल्यानंतर येणार आहेत आणि एकदम सोपं असतं कटिंग लावणं माती चांगली वेल ड्रेन घ्यायची आहे तुम्हाला इथं बघताय तुम्ही अजिबात सुद्धा पाणी नाहीये या रोपांना पाणी खूप कमी लागतं पाणी देताना सुद्धा आपण खूप काळजी घ्यायची असते उन्हाळ्यामध्ये वगैरे सुद्धा आपण दोन तीन दिवसातून एकदा पाणी दिलं तरी सुद्धा चालतं आणि पावसाळ्यामध्ये तर आठ दहा दिवसातून एकदा दिलं तरी चालतं हिवाळ्यामध्ये सुद्धा तसंच आहे व्यवस्थित माती चेक करायची त्यानंतरच पाणी द्यायचं थोडीशी बुरशीनाशक मिक्स करून आहे मी याच कुंडीमध्ये लावणार आहे मी कारण मग एकाच प्रकारची रोपं एका, रोप, एका कुंडीमध्ये असली की सोपं जातं आणि पुरेशी जागा पण आहे याला इथं दोनच छोटे छोटे लावले होते आणि ती सक्सेस झाल्यानंतर कशी लावली हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हे जे आहे हा भाग खालचा आहे कट करताना थोडस असं हे झालेलं आहे तर त्याला व्यवस्थित करून घ्यायचंय आपल्याला आणि याचे दोन भाग मी करणारे दोन भागांमध्ये आपण या पानाचे तुकडे करूया आता हा जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित बुरशीनाशकामध्ये बुडवून इथं मातीमध्ये आपल्याला आहे वरच्या बाजूने शक्य झालं तर लावा बुरशीनाशक तुम्हाला वाटलं तर नाही वाटलं तर काही लावण्याची आवश्यकता नाहीये पण लावलं ला म्हणजे आपलं बरं कटिंग खराब होत नाही त्यामुळं वरच्या बाजूने लावू शकता ही सुद्धा कटिंग तशीच खालची बाजू खाली बुरशीनाशकामध्ये छान बुडवून घ्यायची आपल्याला आणि मातीमध्ये खोचायची आहे बाकी काहीही आपल्याला करायचं नाहीये या पानाचे दोनच तुकडे करणार आहे मी हा खालचा भाग जो आहे तो छान सुकला गेलाय कारण परवा आणली होती मी ही कटिंग तरी सुद्धा थोडीशी साफची पावडर किंवा बुरशीनाशक मध्ये बुडवून घेतले बुरशीनाशक नसेल तर तुम्ही हळदीमध्ये सुद्धा बुडवून रोप लावू शकता हळदसुद्धा एक चांगलं बुरशीनाशक आहे बस एवढंच करायचं आहे आपल्याला आणि आपल्या कटिंग तयार होतात पावसाळ्यामध्ये अशी कटिंग पासून तुम्ही खूप सारी रोपं तयार करू शकता आता या कटिंगला आपल्याला हलवायचं नाहीये सारखं सारखं आणि एकदा एका जागेवर ठेवलं किंवा साव मध्ये व्यवस्थित ठेवलं की याला फूट यायला लागेल ही सुद्धा स्नेक प्लांट ची एक व्हरायटी आहे आणि जिला सेन्सेवेरिया असं नाव आहे आणि खूप सुंदर दिसते ही सुद्धा पानापासून लावलेली आहे मी पानांपासून तयार केलेलं रोप आहे हे आणि त्याच्या मुळामधून त्याला असे छोटे चोट छोटे बेबी प्लांट सुद्धा निघतात ज्यामुळे ही कुंडी भरून जाते आपली पण त्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो लगेचच काय ही प्रोसेस होत नसते पण असं खूप छान कमळासारखं दिसतंय रोप आणि बहरलेला आहे हे सुद्धा पानांपासून तयार केलेलं आहे आता याच्यापासूनच मी काही रोप तयार केलेली आहे ही पाहताय तुम्ही छोट्या छोट्या आपल्या दिवाळीच्या पूजेला जी मडकी ठेवतो आपण त्या मडक्यांमध्ये छोटी छोटी पानं खुचली होती आणि या पानांपासून रोपं तयार झालेली आहेत ऑलमोस्ट एक वर्षाची ही रोपं आहेत विश्वास बसेल का तुम्हाला इतकी छोटी छोटी ही रोपं आहेत आणि पुरेसा वेळ द्यावा लागतो पानांपासून रोप तयार होण्यासाठी त्यानंतर जे मुख्य पान असतं ते खराब होऊन जातं आणि जे काही रोप उगवून आलेलं आहे ते मात्र मोठं होत राहतं तर अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्तूंमधून या सेन्सेवेरियाच्या किंवा स्नेक प्लांटच्या कटिंग आपण लावू शकतो किंवा अशी पानं खोचली तरी सुद्धा याची छान रोप तयार होत असतात तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझी बाग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते